इन दिनों आम का सीजन चल रहा है और महाराष्ट्र में आम के शौकीन तो हर जगह दिखते ही हैं। पुणे शहर में एक अनोखा उपक्रम मनाया गया। सैकड़ों दृष्टिहीन यानी दिव्यांग लोगों के लिए आम खाने की प्रतियोगिता का आयोजन किया गया था। निरंजन सेवा भावी संस्था की ओर से 250 से ज्यादा दिव्यांग लोगों के लिए मैंगो मस्ती कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस दौरान सैकड़ों दृष्टिहीन बच्चे महिलाओं समेत सभी ने हापुस आम का स्वाद लिया। साथ ही दिव्यांगों ने खूब डांस कर धमाल मस्ती की। हर साल निरंजन सेवा भावी संस्था की ओर से ऐसे अभिनव उपक्रम के आयोजन किए जाते हैं। संस्था का ये 10वां वर्ष है। संस्था के आयोजकों ने बताया कि दृष्टिहीन व्यक्तियों को आम खिलाना और उनकी खुशी देखना दिल को सुकून देने वाला है। आम के गुठलियों से राज्य के किलों पर जाकर आम के पेड़ लगाए जाएंगे, जिससे आने वाली पीढ़ी को भी आम मिल सकेंगे। दोन खाल्ले मी। कसे वाटले आंबे खाऊन? खूप छान गोड गोडे। सीजनचा पहिला आंबा आहे का? हो। आता हे जे उपक्रम घेतलाय कसं वाटलं? खूप छान वाटलं, पहिल्यांदा खाल्ला। माझं नाव ऋतु विवेक भारसकर, मी बचपन वर्ल्ड फोरम या संस्थेकडून आली। आम्हाला खूप छान वाटते। खरं तरी मी ह्याच वर्षी इथं आले, कारण मागील 2 वर्ष यायला आम्हाला जमलं नाही। खूप वाईट वाटलं, पण आता खूप छान वाटते। खूप छान सर, आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आंबे आम्ही खूप खातो। आम्हाला आंबे खूप आवडत आहेत, छान वाटतंय। मी 5-6 खाल्ले, हा 7वा चालू आहे माझा। मागच्या 10 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा ठेवतो मँगो मस्ती म्हणून। याच्या मागचा मुख्य हेतू असा असतो की उन्हाळा आला की हापूस आपल्या सगळ्यांच्या घरी येतो, परंतु इथं जी ही मुलं जमलेली दृष्टिहीन मुलं आहेत, म्हणजे अनाथ मुलं आहेत, उपेक्षित मुलं आहेत, आणि त्यांच्या चेहऱ्यावर या आंब्याच्या याच्याने गोडवा निर्माण करावा, आनंद निर्माण करावा, हा याच्या मागचा हेतू आहे। आणि हे संस्थेचं 10वं वर्ष आहे ते आम्ही करतोय। आज साधारणतः 250 विद्यार्थी इथं आहेत की ज्यांना ह्या आंब्याचा, मेनली हापूस आंबे यांना सगळ्यांना आपण देणार आहोत। आणि ही स्पर्धा याच्यासाठी की त्यांनी मनसोक्त खावं, की या उन्हाळ्यातल्या आपली जी मुलं आनंद घेत आहेत ते यांनी घ्यायला पाहिजेत। आणि सोबतच फक्त आंबेच नाही आहेत, तर त्यानंतर यांना जे असे म्हणजे जे स्नॅक्स वगैरे आवडतात ते ठेवलेले आहेत, आणि यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट ठेवलेलं आहे। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्या, आपण जसं घरी वाढदिवस सेलिब्रेट करतो, तर या हापूसचा वाढदिवस या उपेक्षितांसोबत संस्था सेलिब्रेट करत आहे। आपण समाजात ज्या राहतो त्यात आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेने गेली 10 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो आहे। आणि मला आठवतं आम्ही लहान असताना आम्हालाही हापूस आंबे मिळायचे नाही, कारण पैसे नसायचे। तर आपण आता समाजासाठी देणं लागतो म्हणून आम्ही एक खास देवगडून स्पेशल नैसर्गिक पिकवलेले आंबे आणलेले आहेत। आणि या मुलांना अशी विनंती केली की यांनी मनसोक्त खावे, कारण हे सगळे निराधार, त्याच्यानंतर अंध, कोणाला ऐकू येत नाही, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा आनंद द्विगुण येत होतो। आणि समाजाने समाजासाठी काही ना काही केलंच पाहिजे, आम्ही म्हणतो म्हणजे काहीच करत नाही। प्रत्येकाने हे जर आपण भावना ठेवली की आपल्याबरोबर त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे, तर हा आपला देश फार पुढे जाईल। ब्युरो रिपोर्ट, व्ही सारस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।